100 वर्षामध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि पहिल्यांदा भारताला हे सुवर्ण पदक मिळालंय तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुलं आणि मुली दोघांनीही एकाच वेळेला ही स्पर्धा जिंकण्याचा जो विक्रम आपण केलाय त्याच्या आधी रशिया, युक्रेन आणि चायना या तीनच देशांनी एकाच वर्षी मेन आणि वुमन दोन्ही गटामध्ये विजेतेपद मिळवलं होतं. तर रशियाचे ते प्लेयर्सची तेव्हा जी मक्तेदारी होती ती आता इंडियानी मोडून काढली याचा खूप आज अभिमान वाटतो. मोस्ट ऑफ द प्लेयर्स जे आहेत ते योगा, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम या तीन गोष्टींवरती अवलंबून आहेत आणि आय थिंक बरेच जण ते रोज प्रॅक्टिस करत असतात. ब्रिटिश चॅम्पियनशिप जी मी जिंकलो 2003 साली ती सर्वात महत्वाची होती कारण त्या वर्षीनंतर त्यांनी भारतीयांना बंद करून टाकलं तिकडे खेळायला येणं. त्यामुळे ब्रिटिश चॅम्पियनशिप मी लास्ट इंडियन होतो किंवा फॉरेनर होतो तो ब्रिटिश चॅम्पियन झालो. नमस्कार, लेट्स अप मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्या सोबत एक जागतिक पातळीवर भारताचं नाव मोठं उंचावणारे ग्रँड मास्टर, चौथे ग्रँड मास्टर अभिजितजी कुंटे आहेत ज्यांनी भारताचं नाव जागतिक पातळीवर उंचावलेलं आहे. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदकं जिंकले, त्यांना भारत सरकारने मेजर ध्यानचंद पुरस्कार दिला, तर सोबतच फिडे या संघटनेकडून सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्याच हा जो काही बुद्धिबळ या खेळातील प्रवास असेल त्याबद्दल अनेकांना कुतूहल असतं, त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडतं. आताच नुकत्याच भारतीय संघाला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि भारतीय महिला संघाला इतकं मोठं यश मिळवून देणारे पहिलेच ग्रँडमास्टर अभिजितजी कुंटे सर आहेत. सर, तुमचं अभिनंदन आणि तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम पहिलाच प्रश्न असा की महिलांनी आता जे गोल्ड मिळवलं हे याआधी तीन पदकं मिळवली, म्हणजेच आशियाई स्पर्धा असेल, जागतिक स्पर्धा असेल आणि त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं, आता हे सुवर्ण मिळवलेलं आहे. काय भावना आहे सुरुवातीला, कशा पद्धतीने व्यक्त करा? हे भारताचं पहिलं गोल्ड मेडल आहे चेस ऑलिम्पियाडमध्ये. मुलं आणि मुली दोघींनीही हे मिळवलं आणि 100 वर्षामध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि पहिल्यांदा भारताला हे सुवर्ण पदक मिळालंय तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि मुलं आणि मुली दोघांनीही एकाच वेळेला ही स्पर्धा जिंकण्याचा जो विक्रम आपण केलाय याच्या आधी रशिया, युक्रेन आणि चायना या तीनच देशांनी एकाच वर्षी मेन आणि वुमन दोन्ही गटामध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्या गटामध्ये आपण आज आलोय आणि मला खूप आनंद वाटतो की आपली टीम आहे जी खूप यंग आहे आणि त्याच्यामुळे गॅरंटी आहे की हे प्लेयर्स अजून पुढे अनेक वर्ष याच पातळीवर खेळत राहतील आणि भारताचं स्थान असंच टिकवून ठेवतील. सर, ज्यावेळेस संघ जिंकतो त्यावेळेस आनंद काय होतो? तुम्ही स्वतः जेव्हा खेळायचे त्यावेळेस अनेक तुम्ही पदकं जिंकले, मात्र हा आनंद थोडासा वेगळा असणार, याचं कसं वर्णन? खेळताना तो सोपं असतं, आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा टीम खेळत असतं तेव्हा तुम्हाला टीमच्या दृष्टीने विचार करून त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी बनवायला लागते. ऑफकोर्स आमच्या टीममध्ये आमचे जे सहाय्यक प्रशिक्षक असतात त्यांचाही खूप मोठा वाटा असतो आणि रोज 5-6 तास चालणारा गेम आहे, 15 दिवसाची टुर्नामेंट असते. सो खूप मोठी स्पर्धा कालखंडाची असते, तुम्हाला खूप पेशन्सनी काम करायला लागतं आणि संयमाने 11 दिवस ते गेम खेळायला लागतं. सर, तुमचा हा चेसकडे वळण्याचा, बुद्धिबळ स्पर्धेकडे वळण्याचा एक प्रवास एक वेगळाच आहे, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला क्रिकेट असेल किंवा इतर खेळामध्ये आवड होती, मात्र तुम्ही बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आले आणि या बुद्धिबळ स्पर्धेतील पटावरचा एक राजा म्हणून तुम्ही मिरवले, हा कसा प्रवास आहे? म्हणजे सुरुवातीला जायचं आहे मला, जे कुंटे सर कसे घडले नेमकी, याकडे कसे आले? माझी बहीण चेस खेळायची लहानपणी आणि तिला इंटर स्कूलमध्ये खेळताना जेव्हा माझे फडके सर म्हणून आहे तिथे जरायचे जवळ, त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी तिला चेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं क्लासमध्ये. पण तेव्हा चेसचा क्लास एवढी काही कन्सेप्ट म्हणजे पॉप्युलर नव्हती 84-85 साली. मग तेव्हा तिच्याबरोबर म्हणून मी पण चेसमध्ये खेळायला लागलो जाता जाता आणि मग त्यातनं आवड निर्माण झाली. त्यातनं मी स्टेट नॅशनल टुर्नामेंट जिंकलो पहिल्यांदा 1989 साली अंडर 12. त्याच्यानंतर 14, 16, 18 आणि मग 97 हा इयर खूप इम्पॉर्टंट होता कारण त्यावर्षी मी नॅशनल ज्युनियर तिसऱ्यांदा जिंकलो, नॅशनल सिनियर चॅम्पियनशिप जिंकलो, IM टायटल त्या वर्षी माझं झालं आणि ग्रँडमास्टर नॉम पण त्या वर्षी झाला. सो 97 हे इयर माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरला असं आपण म्हणू शकतो. सर, तुम्ही बुद्धिबळ या खेळाकडे जर वळला नसतं तर कुठल्या खेळामध्ये तुम्हाला खेळाडू म्हणून खेळायला आवडलं असतं? क्रिकेट. क्रिकेट खेळायचो क्रिकेट, पण चेस खेळायला लागलो मग क्रिकेट बंद केलं. म्हणजे मग त्यानंतर क्रिकेट पूर्ण बंद झालं. तुमचा कोण क्रिकेटमध्ये कोण प्लेअर असा आदर्श होता, त्यांच्या खेळ तुम्हाला आवडायचा? मी खेळलो तेव्हा दिलीप वेंगसरकर आणि कपिल देव. बरं,
म्हणजे ते तुमच्या डोळ्यासमोर चेस खेळत असताना ज्यावेळी तुम्हाला पहिलं पदक मिळालं ज्युनियर असताना, तो दिवस आठवतो का तुम्हाला की कुठली स्पर्धा होती आणि कुठलं पदक मिळालं होतं? अंडर 13 टुर्नामेंट होती सांगलीमध्ये 85 मध्ये, तेव्हा मला बेस्ट अपकमिंग प्लेअर असं काहीतरी प्राईज मिळालं होतं. छोटासा कप होता पण त्यावेळेला त्याचा आनंद खूप वेगळा होता. अच्छा, तुम्ही अनेक व्यक्तिगत खेळ खेळलेत, अनेक खेळाडूसोबत बुद्धी लढवलेली, मात्र असा कुठला खेळाडू आणि कुठला संघ असा होता की तो जास्त आव्हानात्मक होता राष्ट्रीय पातळीवर आणि देश पातळीवर कुठला? जेव्हा आम्ही चेस ऑलिम्पियाड खेळतो तेव्हा रशियाची जी टीम होती ती खूप स्ट्रॉंग होती, म्हणजे गॅरी कास्परोव असेल, क्रामनिक असेल, त्याच्यानंतर पीटर स्विडलर असेल, असे दिग्गज खेळाडू त्या टीममध्ये असायचे आणि त्यांच्या बरोबर खेळताना खूप दडपण असायचं. तर रशियाचे ते प्लेयरची तेव्हा जी मक्तेदारी होती ती आता इंडियाने मोडून काढली, याचा खूप असा अभिमान वाटतो. तुम्ही म्हणजे ऍज अ प्लेअर म्हणून खेळले, त्यानंतर एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर महिला संघाला म्हणजे असं वाटलंही नसेल कुणाला की जर 2 वर्षामध्ये 3 पदकं आणि आता तर गोल्ड मिळवलंय, तर यासाठी हा संघाची जुळवाजुळ कशी केली, कशी तयारी केली, काय वेगळं असं त्या आपल्या संघाला दिले तुम्ही? माझे संघ आपला कायम चांगलाच होता, आय थिंक फक्त त्यांना कॉन्फिडन्स होता की आपण हे करू शकतो आणि तो कॉन्फिडन्स देण्याचं काम मेन आम्ही केलं असं मला वाटतं, कारण की आपली टीम स्ट्रॉंगच होती पहिल्यापासून. अनफॉर्च्युनेटली त्याला मेडल मिळत नव्हतं, माझं लक चांगलं असेल की मी आल्यानंतर मेडल मिळायला लागली, पण एक जे आपण म्हणतो की हे आपण करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये आता निर्माण झाली आणि जिंकणं हे शेवटी एक हॅबिट होऊन जातं. तशी आता परिस्थिती निर्माण झाली की मेडल नाही मिळणं हे आपण धरतच नाही, म्हणजे गोल्ड मेडल नाही मिळालं की आता वाईट वाटतं. ती एक जी भावना झाली ती चांगली झाली असं मला वाटतं. तुम्ही ग्रँड मास्टर आहेत, अनेक पदे जिंकले, त्यावेळेच बुद्धिबळ स्पर्धा आणि आताची बुद्धिबळ स्पर्धा काय फरक जाणवतो? तेव्हा चेस मध्ये असं होतं की पुस्तक मेन भर असायचा आणि सगळी पुस्तकं युरोपमध्ये पब्लिश व्हायची, ती इंडियात यायला खूप वेळ लागायचा, 6 महिन्याचा टाइम लागायचा. पण जेव्हा जसे जसे कॉम्प्युटर आले 2000 साली, त्याच्यानंतर हे गेम्स मिळणं म्हणजे मटेरियल मिळणं एकदम सोपं झालं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करणं त्यामुळे खूप सोपं होऊन गेलं. म्हणजे तेव्हा आम्हाला वर्षाला 2000 गेम मिळायचे, आता दिवसाला 2000 गेम मिळतात प्रॅक्टिस करायला. तर हा जो फरक पडला हा कॉम्प्युटर आणि इंटरनेटमुळे पडलेला फरक आहे की सगळ्यांना इन्फॉर्मेशन एकाच वेळेला अवेलेबल होऊ लागली. अच्छा, म्हणजे तुम्ही आता बुद्धिबळ स्पर्धेसाठी पूर्ण वेळ देत असता, मात्र भारतामध्ये सध्या या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत चाललाय किंवा कसा आहे तुम्हाला, असं काय निरीक्षण आहे तुमचं? चेस खूपच पॉप्युलर झालेलं आहे, गोकेश असेल, प्रज्ञानंद असेल, विदित असेल, दिव्या, हरिका, हम्पी ही नावं आता प्रत्येक माणसाला माहिती आहेत. पूर्वी फक्त आनंद हे एकच नाव सगळ्यांना माहिती होतं, पण आता ही सगळी नावं एवढी पॉप्युलर झाली आणि सोशल मीडिया आणि OTT चॅनल्स आणि इंटरनेटवरती जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यामुळे चेस खूप जास्त पॉप्युलर झालेलं आहे. म्हणजे आपण TV वरती कदाचित चेस एवढं बघणार नाही, पण इंटरनेटवरती चेस आय थिंक वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर स्पोर्ट आहे. आणि आता तुम्ही बघताय की या IPLला पण TV राईट जे विकले गेले आणि OTT राईट जे विकले गेले ते ऑलमोस्ट सेम किमतीला विकले गेले. तुम्ही IPLच्या धर्तीवर ही चेस स्पर्धा घेतली होती, ते कल्पना कशी सुचली नेमकी, कुठं असं वाटलं की बाबा आपण केलं पाहिजे? तेव्हा IPLचं वारं होतं 12-13 साली, त्यामुळे तेव्हा आम्ही एक महाराष्ट्र चेस लीग स्पर्धा 5 वर्ष घेतली आणि चांगली सक्सेसफुल झाली. आता ग्लोबल चेस लीग स्पर्धा आनंद महिंद्रा सरांनी चालू केलेली आहे, ती आता 1 ऑक्टोबरपासून लंडनला आहे. त्याच्यामध्ये 6 टीम्स पार्टिसिपेट करतात, टोटल 36 खेळाडू भाग घेतात जगातील. हा खेळ बुद्धिबळ म्हणजे ज्यात बुद्धीचं नावच आहे, तर फार शांततेने खेळावा लागतो, त्यासाठी तुम्ही मेंटली फिट राहण्यासाठी खेळाडूंना काय वेगळं काय क्लुप्त्या तुम्ही आता किंवा वेगळं काय करता? असं मोस्ट ऑफ द प्लेयर्स जे आहेत ते योगा, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम या 3 गोष्टींवरती अवलंबून आहेत आणि आय थिंक बरेच जण ते रोज प्रॅक्टिस करत असतात. सर, मला एक शेवटचे काही प्रश्न त्याच्याकडे जातो, व्यक्तिगत कुठलं असं पदक जिंकलं खूप आनंद झाला होता आणि दुसरं सांघिक जो विजय आहे त्याचं तुम्ही जास्त सेलिब्रेशन केलं? ब्रिटिश चॅम्पियनशिप जी मी जिंकलो 2003 साली ती सर्वात महत्वाची होती, कारण त्या वर्षी नंतर त्यांनी भारतीयांना बंद करून टाकलं तिकडे खेळायला येणं, त्यामुळे ब्रिटिश चॅम्पियनशिप मी लास्ट इंडियन होतो किंवा फॉरेनर होतो जो ब्रिटिश चॅम्पियन झालो, ती एक महत्वाची होती. आणि 2005 साली आम्ही एशियन चॅम्पियनशिप फर्स्ट टाइम जिंकली इराणमध्ये, तोपर्यंत इंडिया वॉज नॉट सुपरिम इन एशिया,
2005 साली आम्ही जी एशियन चॅम्पियनशिप जिंकली त्याच्यानंतर इंडियाचा एशियामध्ये दबदबा झाला. म्हणजे व्हिएतनाम असेल, इराण असेल, चायना असेल, या स्ट्रॉंग कंट्रीज होत्या तेव्हा. पण त्याच्यानंतर इंडिया एस्टॅब्लिश होऊन गेलं 1 आणि 2 मध्ये. चायना किंवा इंडिया दोघांपैकीच एक्झिट जिंकला. तर आय थिंक या दोन गोष्टी मोठ्या होत्या की जगाच्या लेवलला आपण कुठेतरी जाऊ शकतो याची गॅरंटी मला झाली आणि देशाला. सर असं बोललं जात आहे की पुढची जी जागतिक स्पर्धा आहे ती दोन भारतीयांमध्ये होईल. यावर्षी तर नाही होणार आहे पण मायामध्ये लवकरच ती घटना घडू शकते. शेवटचा प्रश्न सर, कैद्यासाठी तुम्ही बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्या उपक्रमाचं काय झालं पुढे काय? ते इंडियन ऑइल तर्फे आपण हे प्रोग्राम करतो. ऑलमोस्ट 150 जेल आणि ज्युवेनाइल्समध्ये आपण हा प्रोग्राम राबवतोय आणि 7,500 जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि मागच्या वर्षीची स्पर्धा आली होती त्यामध्ये 100 जास्त रिझन्स त्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं, 50 जास्त देशातून. आणि पुणे येरवड्याची जी टीम आहे तिने तिथं प्रथम क्रमांक मिळवला होता. तर ते एक वेगळाच उपक्रम आहे. तिथं गेल्यावरती तुम्हाला जाणवतं की तिथलं जग आणि आपलं बाहेरचं जग याच्यात खूप फरक आहे आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी एक करू शकतो आणि चेसमधनं असा काही बदल घडू शकतो. हा एक खूप चांगला उपक्रम चेसमुळे करायला मिळाला. तुम्हाला जरा गडबड आहे त्यामुळे तुम्ही एका कार्यक्रमाला लिखताय, म्हणून गडबडीत एक प्रश्न विचारतोय की भारतीयांना काय सांगा चेसबद्दल, खेळाबद्दल, जे यंग जनरेशन आहे जी मोबाईलमध्ये जास्त रमताना दिसते त्यांना काय शेवटचं आव्हान असणार आहे? मोबाईलमध्ये रमणार असाल तर मोबाईलवर चेस खेळ, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. थँक्यू सो मच. थँक्यू.